लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मुंबई अग्रा महामार्गावरील कसरा घाटासह पडघा ते गोंदे दरम्यान महामार्गावर मोठ्या खड्ड्यांना चुकत वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। त्यातच आता कसरा घाटातील रस्ता खचत चालला असून महामार्गावर काही अंतरावरील रस्त्याला पूर्णतः तडे गेलेले आहेत, त्यामुळे रस्ता दबला गेलाय। त्यातच रस्त्याला कडेला असलेले संरक्षक कठडे देखील रस्ता सोडून बाजूला सरकले आहेत। मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गावरील मुंबई नाशिक दरम्यानच्या जुन्या कसरा घाटाची निकृष्ट दर्जाची झालेली कामं आणि पडणाऱ्या पावसामुळे कसरा घाटाची पूर्ती वाट लागलेली आहे। अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसरा घाटात 2020 पावसाळ्यात कसारा जुना घाट आणि नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचलेला होता। परिणामी काही दिवस महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आलेली होती। यानंतर पावसाळा संपल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्लाझा कंपनीने एका ठेकेदाराकडून कोट्यवधी रुपये खर्चून तडा गेलेला रस्ता आणि खचलेल्या भागांची दुरुस्ती करून घेतली, परंतु हे काम निकृष्ट झाल्याची चर्चा आहे। त्यातच यंदा आठवड्याभराच्या पावसामुळे 16 जुलै 2000 पासून जुन्या कसरा घाटात रस्त्याला मोठे तडे गेल्याचं समोर आलं आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडा गेला होता तोच रस्ता आता सुद्धा देखील खचला आहे आणि त्याच ठिकाणी रस्त्याला अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक भागात तडा गेलेला आहे। शिवाय रस्त्याच्या कडेला सुरक्षितेसाठी बांधण्यात आलेले संरक्षण कठडे सुद्धा 1 ते 1.5 फूट खाली दबले गेले आहेत, तर काही कठडे पडले आहेत। त्यामुळे जुन्या कसरा घाटातील रस्त्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तर आणखीनच रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तडा गेलेल्या आणि खचलेल्या रस्त्यांवर उपाययोजना करून 1 किलोमीटर रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरू ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।